दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे, साखर कारखान्यांवरती करण्यात आलेल्या छापेमारी संदर्भातली। आयकर विभागानं उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित लोकांच्या कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवरती छापे टाकलेत। संबंधित साखर कारखाने आणि कंपन्यांवरती आज सकाळपासून आयकर विभागाची पथकं धाड टाकून तपास करतायत। त्यामध्ये जरंडेश्वर साखर कारखाना आहे, दौंड शुगर आहे, अंबालिका शुगर आहे, पुष्पदंतेश्वर आहे आणि नंदुरबार मधल्या अशा खासगी साखर कारखान्यांवरती आयकर विभागानं छापे टाकलेत। त्यामुळे माझ्याशी संबंध आहे म्हणून यंत्रणांच्या या धाडी टाकणं हे खालच्या पातळीचं राजकारण असल्याचं अजित पवार म्हणालेत। राजकीय हेतून ही धाड टाकली की आणखी काय माहिती हवी होती हे प्राप्तिकर विभागच सांगू शकेल असं अजित पवार म्हणालेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या छापेमारीवरती काय वक्तव्य केलंय, प्रतिक्रिया दिली ऐकूयात। माझ्याशी पण संबंधित असणाऱ्या काही कंपन्यांवर छापेमारी त्या ठिकाणी झालेली आहे। आम्ही दरवर्षी टॅक्स भरणारे, कारण मी स्वतः राज्याचा अर्थमंत्री असल्यामुळं आर्थिक शिस्त कशी लावायची असते, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे। आणि त्याच्यामुळे माझ्या सगळ्या कंपन्या, माझ्या संबंधित असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या टॅक्स व्यवस्थितपणे वेळच्या वेळेला भरले जातात, त्याच्यामध्ये कुठलीही पण अडचण नाही। तरी मी म्हणून उपयोग नसतो त्याच्याबद्दलचा, जर काही आता ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने धाड टाकली का, काही इन्कम टॅक्सला आणखीन काही माहिती पाहिजे होती हे इन्कम टॅक्सवालेच त्या ठिकाणी सांगू शकतील। पण माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्या वर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण मी पण एक नागरिक आहे। मला एका गोष्टीचं दुःख आहे की ज्या माझ्या बहिणी ज्यांची 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी लग्न झाली आणि त्या त्यांच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा संसार करतायत, त्याही 3 बहिणींच्यावर, 1 माझ्या कोल्हापूरच्या बहिणीवर आणि 2 माझ्या पुण्यातल्या बहिणींवर त्यांनी धाडी टाकल्या। आता ह्याच्या पाठीमागचं कारण मात्र मला समजू शकलं नाही। त्याच्यामध्ये काही सांगतायत ते 2 दिवस थांबणार आहे, आता किती दिवस थांबायचं तो त्यांचा अधिकार आहे। पण ही गोष्ट झाली, ही म्हणजे त्यांनी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या ही गोष्ट खरी आहे। तर अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर करण्यात आलेल्या छापेमारीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूया। माझा तोच गेले काही दिवस दावा आहे की भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्याच्या पाठोपाठ ईडी, इन्कम टॅक्स, CBI येते आणि आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा षडयंत्र भारतीय जनता पक्षाचं आहे, याच्यात काही आता शंका नाही। भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतला आहे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे। आमचा कायद्यावर विश्वास आहे, छगन भुजबळ साहेबांना असाच त्रास देण्यात आला, शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला आणि आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे सर्व ठिकाणी निर्दोष आहेत, कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून न होता अशा प्रकारे धाडसत्र करून त्यांना बदनाम करणं एवढाच या व्यवस्थेचा हेतू आहे। काल परवा NCBने घातलेल्या रेडवर जिथं जसे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पुढं झटून होते, याचा अर्थ या देशातल्या सर्व एजन्सीज भाजप चालवतं आहे, सरकार चालवत नाही आणि त्यामुळं समोरच्या विरोधकांना बदनाम करणं, नामरम करणं हेच याच्यात उद्देश आहे। मला याच्यापेक्षा याच्यात काही जास्त विशेष उद्देश आहे असं मला वाटत नाही। असं आहे की इन्कम टॅक्सने घातलेली धाड असेल, त्यांना काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी विचारली तर नक्की मला खात्री आहे की ह्या सर्व कारखान्यातल्या व्यवस्था त्यांना माहिती देऊ शकल्या असत्या। पण धाड घालायची आणि सनसनाटी निर्माण करायची, एकाच वेळी घालायची, पहाटे घालायची, ही सनसनाटी निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे। अजित पवारांनी
याच्यात कागदपत्र अजित पवारांनी कशाचीच कागदपत्र कधी दडवलेली नाही, त्यामुळे जाहीर करण्याचा प्रश्न काय? त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काही नाही आहे. अजित पवार कधीही दडवण्याचं काम करत नाही. मला वाटतं की हा सगळा ही जी सगळी बाब आहे ही कायदेशीर असते जी काय असेल, आणि मला माहिती आहे की दादांचं काम सगळं अत्यंत स्वच्छ आणि चांगलंच असतं. ते धडाडीने काम करणारे नेते आहेत आणि ज्या काही गोष्टी असतात त्याला दादा सक्षमपणे त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी असतात त्या सांगत असतात. मला वाटत नाही त्यात काही तथ्य असतं, आणि जी सहकार्य लागत असतं ते दादा नेहमी करत असतात.